अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यात फार्मसी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी डीटीई मार्फत आवेदन पत्र सादर केली होती। या आवेदनानुसार 3 फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या महाविद्यालयात गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार असून उद्यापासून प्रवेश प्रक्रियेच्या 3ऱ्या फेरीस सुरुवात होणार असल्याने फार्मसी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यशासाठी 5458 डीटीई कोड असलेल्या जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन या महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाची पसंती देण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य मयूर भुरट सर यांनी केले असून सर्व सुखसुविधांयुक्त जैन फार्मसी अँड रिसर्च या महाविद्यालयात ॲडमिशन घेतल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या उपलब्ध सुविधांसंदर्भातील माहिती प्राचार्य मयूर भुरट सर यांनी दिली आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी या उत्तुंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या अमर्याद संधी आपल्याकडे उपलब्ध आहे। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स अत्यंत सोयीस्कर असून प्रोफेशनल कोर्स अंतर्गत याला पकडल्या जाते। या कोर्स केल्यानंतर 4 वर्षानंतर आपल्याला अमर्याद संधी आहे। जॉब संदर्भात आपण गव्हर्नमेंट जॉबमध्ये किंवा वेगवेगळ्या मल्टीनॅशनल औषधी बनवण्याच्या कंपनीमध्ये किंवा जे काही अजून MPSC UPSC मार्फत डिग्री झाल्यानंतर जे काही जॉब्स क्रिएट होतात त्यामध्ये अशा सर्व ठिकाणी आपण इलिजिबल होऊन जातो। आणि होलसेल किंवा रिटेल मेडिकलसुद्धा आपण आपलं टाकू शकतो। असा हा सर्वांगीण कोर्स आपल्याला पळासखेडा जामनेर तालुका जळगाव जिल्हा या ठिकाणी प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेमार्फत उपलब्ध करून दिलेला आहे। संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी आणि प्राचार्य यांच्या सर्वांच्या अनुमोदनाने मी आपल्याला आज सांगू इच्छितो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या कोर्सचा लाभ घ्यावा जेणेकरून आपलं जे करिअर आहे हे यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचेल। ह्या कोर्ससाठी कॅप राऊंड 3 हा सुरू आहे। बी फार्मसीला ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की कॅप राऊंड 3 हा उद्यापासून सुरू होत आहे। तारीख 30/8/23 ते 1/9/23 या 3 दिवसांमध्ये आपण कॅप राऊंड 3 साठी फॉर्म भरू शकतो। यामध्ये प्रकाशचंद जैन कॉलेज पळासखेडा याला पहिला प्रायोरिटी नंबर द्या। आईसाहेब शकुंतलाजी जैन फार्मसी कॉलेज पळासखेडा याला दुसरा प्रायोरिटी नंबर द्या जेणेकरून आपला नंबर इथे लागून जाईल। गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसेच प्रायव्हेट स्कॉलरशिप ह्या सर्व गरजू विद्यार्थ्यांना इथे उपलब्ध आहे आणि 100% नंबर लागण्याची खात्री इथे आपली आहे। तसंच डी फार्मसी 2 वर्षाचा जो डिप्लोमा कोर्स आहे हे करण्याकरता कॅप राऊंड 3 4 सप्टेंबर 5 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर असे 3 दिवस राऊंड आपल्याला असतील। त्या दरम्यान आपण प्रकाशचंद जैन किंवा आईसाहेब शकुंतलाजी जैन या दोन्हींपैकी कॉलेजला कुठलाही प्रायोरिटी नंबर द्यावा आणि आपलं डी फार्मसीकरता ॲडमिशन हे सिक्युअर करावं। 3ऱ्या राऊंडमध्ये मायनॉरिटी संदर्भातल्या ज्या जागा आहे या सर्व विद्यार्थ्यांसाठी नव्याने 38 जागा ओपन झालेल्या आहे। तरी ह्या नवीन ओपन झालेल्या जागेंचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही मी संस्थेमार्फत आणि कॉलेजमार्फत आपल्याला सर्वांना विनंती करतो। प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्येच फार्मसीचं करिअर का करावं, तर 100% प्लेसमेंट, 100% विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल ट्रेनिंगची सुविधा, उच्च शिक्षित मॅक्झिमम PhD असलेले शिक्षक, वर्ल्ड क्लास लॅबोरेटरीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना फ्रेंडली वातावरण, उत्तुंग अशी लायब्ररी, कॉम्प्युटर लॅब, मशीन रूम, सेंट्रल इन्स्ट्रुमेंट रूम हे या आपल्या महाविद्यालयाची वैशिष्ट्य आहे। आणि तसंच सलग 3 वर्षापासून महाराष्ट्र शासनातर्फे महाविद्यालयास व्हेरी गुडचा नामांकन दर्जा प्राप्त आहे। तरी विद्यार्थ्यांनी अशा चांगल्या महाविद्यालयातूनच फार्मसीचं शिक्षण घ्यावं जेणेकरून चांगलं शिक्षण, चांगलं करिअर, चांगली नोकरी हे समीकरण तुमचं जुळून येईल। धन्यवाद। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।